गुलबर्गा रिंग रोड हुमनाबाद सर्कल पर कई कोशिशों के बाद ऑटो स्टैंड बनाया गया है, जिसका इनॉग्रेशन आम आदमी पार्टी सिटी प्रेसिडेंट सज्जाद अली इनामदार के हाथों किया गया। हुमनाबाद सर्कल रिंग रोड पर ऑटो ड्राइवर्स ऑटो स्टैंड न होने की वजह से बेहद परेशान थे। तमाम ऑटो ड्राइवर्स की गुजारिश पर सज्जाद अली इनामदार ने ट्रैफिक पुलिस डिपार्टमेंट और एडमिनिस्ट्रेशन से मुतालिबा कर हुमनाबाद सर्कल पर लगे पोल और ट्रैफिक पुलिस स्टैंडिंग पॉइंट को हटाकर ऑटो स्टैंड बनाने की डिमांड की थी। सज्जाद अली इनामदार की लगातार कोशिशों के कुछ दिनों बाद हुमनाबाद सर्कल पर ऑटो स्टैंड बनाया गया है। ऑटो स्टैंड बनने पर तमाम ऑटो ड्राइवर्स बेहद खुश नजर आए और सज्जाद अली इनामदार एंड टीम को तहनियत पेश कर शुक्रिया अदा किया है। दिस वीडियो प्रेजेंट बाय रायदान मल्टी क्विजीन रेस्टोरेंट, वैरायटी ऑफ ट्रेडिशनल फूड्स, अरेबियन, टर्किश, मिडिल ईस्ट, ग्रैंड इंटीरियर, जेन्युइन स्पाइसेस, हाइजीनिक किचन, एड्रेस टीपू सुल्तान चौक, रिंग रोड, गुलबर्ग। अक्सर नेता जो है कार चलाते, हमारे नेता जो है ऑटो चलाते। हमारे ऑटो स्टैंड आज ओपनिंग हुआ, आज उसकी जो है रिबिन हमारे सज्जाद अली इनामदार साहब जो है काटे हैं। आम आदमी पार्टी प्रेसिडेंट जो नॉर्थ के कैंडिडेट हैं, जो हमको वादा करे थे आज वो वादा पूरा हो गया। आज वोट, कल तक वोट नहीं था, आज वोट हो गया। कारपोरेशन में भी जो रजिस्ट्रेशन है उसकी साफ जो है कर देंगे, हमको वादा दिए। बस है, हम जो है लाइन लगा कर ठहरेंगे, किसी को जो है तकलीफ देंगे नहीं। जो भी इंडिका आएगा, जो भी आएगा स्टैंड से आएगा, बिठाएंगे हम, लेकर जाएंगे उन गुलबर्गे में कहीं भी। हम जो है यही तहे दिल से आम आदमी पूरी टीम का जो है तहे दिल से शुक्रगुजार है। ये पार्टी जो बोलती है वो काम करती है, आज हमको ये साबित हुआ सो है। क्यों, अब तक खाली हम देखे और सुने थे, आज हमारे पे बीती 2 से 2.5 महीने में हमको रिजल्ट इन्हों दे दिए आम आदमी का। हम यही चाहते हैं आम आदमी जिंदाबाद जिंदाबाद। नानो सैयद सज्जाद अली इनामदार आम आदमी पक्षद कलबुर्गी नगर अध्यक्षरो हुमनाबाद चौरस्ता चौक कलबुर्गी नगर रिंग रोड चौक ನಮ್ಮ ಆಟೋ ಚಾಲಕರಿಗೆ ನಮ್ಮ ಆಟೋ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರಿಗೆ ಬಹಳ ತೊಂದರೆ ಇತ್ತು. 2.5 ತಿಂಗಳ ಹಿಂದೆ ಅವರು ನನ್ನನ್ನು ಇಲ್ಲಿ ಕರೆಸಿ ಆಟೋ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಮಾಡಿಕೊಡಲು ಕೇಳಿದರು. ನಾನು ಹೇಳಿದೆ ಇಲ್ಲಿ ಏನು ಎನ್ಕ್ರೋಚ್ಮೆಂಟ್ ಆಗಿದೆ, ಕಂಬ ರೋಡ್ ಮೇಲೆ ಹಾಕಿದ್ದಾರೆ, ಕಂಬ ಸರಿಸಬೇಕು, ಪೊಲೀಸ್ ಏನು ಸ್ಟ್ಯಾಂಡಿಂಗ್ ಪಾಯಿಂಟ್ ಏನಿದೆ ಅದು ಸೆಂಟರ್ನಾಗ ಇಟ್ಟಿದ್ರು, ಅದು ಸರಿಸಬೇಕಂತ ಇವ್ರದ್ದು ಒಂದು ಮನವಿ ಇತ್ತು. ನಾನು 2 ತಿಂಗಳ ಹಿಂದೆ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಕಮಿಷನರ್ ಅವರಿಗೆ ಹೇಳಿದೆ ಈ ವಿಷಯ, ಅವ್ರ ಗಮನಕ್ಕೆ ತಂದು ಒಂದು ಲೆಟರ್ ಕೊಟ್ಟು ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಆಗಿ ತೆಗಿಬೇಕಂತ ಹೇಳಿದೆ. ಶ್ರೀ ಭುವನೇಶ್ ಪಾಟೀಲ್ IAS ಆಯುಕ್ತರು ಅವರ ಸಿಬ್ಬಂದಿಗೆ ಕಳಿಸಿ ಎನ್ಕ್ರೋಚ್ಮೆಂಟ್ ಪೂರ್ಣ ಸಾಫ್ ಮಾಡಿಸಿ JCP ಟಿಪ್ಪರ್ ಕಳಿಸಿ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡಿದ್ರು. ನಾವಿವತ್ತು ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದ್ವಿ. ಅದಕ್ಕೆ 100 ಮಂದಿ ನನ್ನ ಆಟೋ ಚಾಲಕರು ಇವತ್ತು ಬಹಳ ಸಂತೋಷ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ, ಹರ್ಷ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿ ಇವತ್ತು ನಮಗೆ ಇಲ್ಲಿ ಕರೆಸಿ ಎಲ್ಲ ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಕ್ಷದ ಸದಸ್ಯರಿಗೆ ನನಗೆ ಸನ್ಮಾನಿಸಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಆಟೋ ಚಾಲಕರಾದ ಈ ಮೊಹಮ್ಮದ್ ಆರಿಫ್ನವರು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಆಮೇರ್ ಅವರು, ಗೌಸ್ ಅವರು, ಇನ್ನು ಇವರ ಇವರೆಲ್ಲ ನಾಗೇಶ್ ಅವರು, ನೂರ್ ಅವರು, ಶಬ್ಬೀರ್ ಬಾಯಿ, ಸಿದ್ದಿಕ್ ಬಾಯಿ, ಅಶ್ಫಾಕ್ ಬಾಯಿ, ಮೊಹಮ್ಮದ್ ಬಾಯಿ ಮತ್ತು ಇತರ ಎಲ್ಲ ಆಟೋದವರು ಬಹಳ ಖುಷಿಯಾಗಿ ನನಗೆ ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿ ಕರೆಸಿ ನಮ್ಮ ಟೀಮಿಗೆ ಕರೆಸಿ ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿದರು. ನಾನು ಇವತ್ತು ರಿಬ್ಬಿನ್ ಕಟ್ ಮಾಡಿ ಆಟೋ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ನೀವೆಲ್ಲ ಶಾಂತ ರೀತಿಯಿಂದ ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡಿಕೊಂಡು ನೀವು ಆಟೋ ಸರದಿ ಪ್ರಕಾರ ಒಯ್ದು ಜನರಿಗೆ ಜನರ ಸೇವೆ ಒಳ್ಳೆ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಮಾಡಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಂದೊಂದು ಮನವಿ ಅದ. ದೋಸ್ತೋ ಭಾಯೋ ಔರ್ ಸಾಥಿಯೋ, ಆಜ್ ಬಹುತ್ ಖುಷಿ ಕಾ ದಿನ ಹೈ. आपकी बहुत दिनों की आरज़ू अरमान आज पूरी हुई. अब आपसे इतनी गुजारिश है कि लोगों का सही तरीके से उनकी मदद करो और उनका दिल जीतो, आगे चलकर हम आम आदमी पार्टी का साथ दो. हम ऐसा आपको ऐसे सहूलत देंगे, आप गाड़ी में भी खुश रहेंगे और घर में भी खुश रहेंगे. ऐसा है, गाड़ी को आपको कानून के तहत जो भी है हमको पूरी सहूलत आपको दिला देंगे. घर पर जो अच्छी सहूलत मिलेंगी हमारे आम आदमी पार्टी के, आपको बच्चों का पढ़ाई फ्री, दवाखाना फ्री. अब मेरी अब टाइम वक्त कम है, मेरी लास्ट गुजारिश है कि हम आम आदमी पार्टी को अगर साथ देंगे तो हमारा बहुत ज़िंदगी और खुशहाली से गुजर जाएंगे बोलकर बस मैं इससे बोलते मैं आपका शुक्रिया अदा करता हूँ. ನನ್ನ ಹೆಸರು ಮಖದೂಮ್ ಹುಸೇನ್ ಅಂತ, ನಾನೊಬ್ಬ ಆಟೋ ಡ್ರೈವರು, ಹುಮನಾಬಾದ್ ರಿಂಗ್ ರೋಡ್ ಹತ್ತ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ.
ನಮಗೆ ಭಾಳ ದಿನದಿಂದ ಇಲ್ಲಿ ಆಟೋ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಇರಲಿಲ್ಲ, ಭಾಳ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು. ಯಾರೋ ಹೋಗೋರು ಬರೋರು ಎಲ್ಲರೂ ಬರೋದು ಈ ಆಟೋ ಸರಿ ಅಂತ ಬೈತಾ ಇದ್ರು, ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರು. ನಾವು ಬಯಸ್ಕೊಂಡು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹಂಗೆ ನಡೆಸ್ತಾ ಇದೀವಿ, ನಮ್ಮ ಮನೆ ಸಂಸಾರ ಏನು ಮಾಡೋದು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಅಲ್ಲಿ. ಅಂಥದ್ರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಇನಾಮದಾರ್ ಸಾಬ್ರು ಸದ್ಯದಲ್ಲಿ ಸಾಬ್ರು ಬಂದು ನಾವು ಅವ್ರ ಹತ್ರ ತೊಗೊಂಡು ಹೋಗಿದ್ದೇವೆ ನಮ್ಮ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಮು. ಅವಾಗ ಅವ್ರು ಬಂದು ನಮಗೆ ಹೇಳಿದ್ರು, ಆಯಿತು ನಿಮ್ಮ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಮು, ನಾನು ಒಂದು ತಿಂಗಳ ಒಳಗಡೆ ಸಾಲ್ವ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ಮಾಡೇ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಹಾಗಾಗಿ ಒಂದು ತಿಂಗಳ ಒಳಗಡೆನೆ ಬಂದುಬಿಟ್ಟು ನಿನ್ನ ಏನೇನೆಲ್ಲ ಮಾಡಬೇಕು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಇವತ್ತು ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಇದೆ, ಇನ್ನು ಮುಂದೆ ನಾವು ಲೈನ್ ಹತ್ತಿ ಗಾಡಿ ನಡೆಸ್ತಿದ್ದೀವಿ. ನಮಗೆ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಸದ್ಯದಲ್ಲಿ ಸಾಬ್. ಇನ್ನು ಮುಂದೆ ನಾವು ಕೂಡ ಆಟೋ ಚಾಲಕರ ವತಿಯಿಂದ ನಾವು ಮುಂದೆ ಅವರು ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಆಗಿ ನಿಂತಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ಸತ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ ಅವರಿಗೆ ವಿನ್ ಮಾಡುವಂಥ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತೀವಂತ ಈ ಮೂಲಕ ಎಲ್ಲ ಆಟೋರ ಕಡೆಯಿಂದ ನಾವು ವಾದ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಾರ್ಟಿ ಅವರಿಗೆ ತುಂಬ ಹೃದಯದ ಧನ್ಯವಾದಗಳು.